केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे प्रस्तावित दौऱ्यामध्ये त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणं टाळलेलं आहे. अमित शहा 26 नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये येणार आहेत. महापालिका निवडणूक प्रचाराची तर सुरुवात करणार आहेत, पण या सगळ्या दौऱ्यादरम्यान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं त्यांनी टाळलेलं आहे. या शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं शरद पवार यांनी अमित शहा यांना निमंत्रण दिलं होतं, पण ही भेट अमित शहा यांनी टाळलेली आहे. पुण्यामध्ये निवडणुकीच्या प्रचारांचं सुरुवात करण्यासाठी अमित शहा हे पुण्यामध्ये येणार आहेत, आणि यावेळी मात्र ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार नसल्याचं कळत आहे. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, कारण कळू शकली का दौऱ्यामध्ये अचानक बदलाची? कारण हेच आहे, आगामी महापालिका निवडणूक. खर तर अमित शहांचा हा जो पुणे दौरा आहे तो प्रामुख्याने वैकुंठबाई मेहता या संस्थेमध्ये जी सहकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्या सहकार परिषदेला उपस्थित राहण्यासाठीचा आहे. सहकार मंत्री बनल्यापासून आणि केंद्राने सहकार खातं तयार केल्यापासून अमित शहा यांना पुण्यात येण्यासाठी आमंत्रण या वैकुंठबाई मेहता संस्थेकडून देण्यात आलं होतं. अखेर तो दौरा नोव्हेंबरमध्ये ठरला. याच दरम्यान जेव्हा हे आमंत्रण देण्यात आलं होतं तेव्हा शरद पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रमुख या नात्याने इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली होती आणि पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला देखील भेट द्यावी अशी विनंती केली होती. त्यावेळी अमित शहांनी ही विनंती मान्य केल्याचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आत्ता शहर भाजपकडून जो दौरा अमित शहांचा 26 तारखेचा जाहीर करण्यात आलाय त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचा कार्यक्रम नाही. उलट वैकुंठबाई मेहता संस्थेमधल्या सहकार परिषदेचा कार्यक्रम उरकल्यानंतर अमित शहा पुणे महापालिकेमध्ये येणार आहे, जी महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे, आणि त्यानंतर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुलामध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय, ज्या ठिकाणी अमित शहा एका अर्थाने आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या अध्यक्ष असलेल्या संस्थेला भेट देण्याऐवजी अमित शहांनी महापालिका निवडणुकांचं बिगुल फुंकणं अधिक पसंत केलंय. मंदार, धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.